तर सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा तर थोडंसं धुकं आहे इकडं आपले जनावर बसलेत आणि रोडला हुबा आहे महाराष्ट्र शासनाची जे सी बी तर त्यावरला ड्रायव्हर रात्री आपल्याकडंच जेवण केलं आणि सकाळी पण नाश्ता आपल्याकडंच करणार आहे तर चला मग लागूया तयारीला इथं पाहतो मी गवतावरती किती दवबिंदू उभं टाकलेत आणखीन सूर्यदेव उगवले नाहीत तर असं असतं सकाळ सकाळचं राणामधलं वातावरण ए बाळा कुठे साडेसहा वाजलेत उठा स्कूलला जायचंय ना स्कूलला जायचं बाळा चला टीचरनं गुड मॉर्निंगचं मॅसेज पाठवलं पिलूला उठा उठा चला गुड मॉर्निंग झाले उठा चला मी उठत नसतो स्कूलला जायचं ना बेबी तुला चला चला टीचरनं गुड मॉर्निंगचा मॅसेज पाठवला पिल्लू तुला, तुला उठ उट चल उटा उठा चल बाहेर किती पाऊस आला तुला दाखवते चल गवतावर किती पाणी आहे बघ तर जागी झालेला आहे मुद्दामन तसं करते डोळे आ, 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 आ तर समर्थ तयार झालेला आहे शाळेत जाण्यासाठी आणि पहा तुम्ही आजचा नाश्ता चाललाय भिंडी चपाती चा जी डब्यासाठी बनवलं तेच आणि सकाळचे वाजलेले आहेत सात दहा तर चला आता समर्थाचा आपण डबा बनवूया काय देऊ पोहे, पोहे? पोह्याला पोहे नसते बाळा डब्याला भाजी चपाती घ्यायचे पोहे घरी खायला करूया ओके लुचली बाई लगेच आणि हे पा मी भेंडी घातलेली आहे तर थोडीशी सपक मिठाची भेंडी केली आहे आणि आता आपण भरूया चपाती तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशी टम्म फुगलेली चपाती तर ह्या चपातीचे आपण करणार आहेत तुकडे म्हणजे छोटे छोटे गास म्हणजे समोर त्याला जेवायला सोप्पं जाईल तर भाजी ठेवली अशा पद्धतीनं हे झालं असे छोटे छोटे गास करून ठेवलेले आहेत आणि यात तुम्ही पाहू शकताय आपली भेंडीची भाजी एकदम गार करून भरलेलं आहे सगळं गरम गरम काहीच नाही झाला डब्बा तयार आपला तर ही आहे वॉटर बॅग तर आजीनं त्याच्या पहिल्या बड्डीला दिलेली पण इथं जे झाकण होतं ते सॅमनं तोडले तर नवीन आणेपर्यंत मी आता ह्या बिस्लरीच्या बाटलीत पाणी देणार आहे तर त्याला बारा वाजेपर्यंत बस होतं इतकं पाणी आणि हे याचं वरलं झाकण तुटल्यामुळं पाणी साठतं त्यामुळं वॉटर बॅग न देता ह्यामध्ये देते मी तर लवकरच त्याला नवीन वॉटर बॅग आणणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर कालच आम्ही ती म्हणजे एक दोन दिवसापूर्वी आम्ही तिरूपतीहून वापस आलो आणि कालच समर्थच्या मॅमचा म्हणजे ग्रुपवरती मॅसेज आला की ऑफलाईन शाळा चालू होणार आहेत तर अदोगर ऑनलाईन शाळा समर्थचे क्लास चालूच होते तर ऑफलाईन आणि आज आहे समर्थच्या शाळेचा पहिला दिवस तर त्याला डबा काय दिला त्याला कसं उठवलं पाच वाजता उठून मी कशी तयारी केली हे सगळं तुम्ही तर पाहिलंच आहे तर तर डब्यासाठी मी बनवली होतं आ, भेंडे आणि चपाती तर दुपारच्या जेवणासाठी आपण आता छोले बनवणार आहोत तर आज मी तुम्हाला छोलेची रेसिपी दाखवणार आहे आणि इथून पुढे आता डेली ब्लॉगमध्ये आपण रुटीन पाहणार आहोत तर लहान मुलांचा डबा कसा भरायचा हेही मी आज दाखवलेला आहे तर आपण आता म्हणजे लहान मुलांना आवडतील अशा भाज्या म्हणजे समर्थला जे जे काय आवडतं आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया दुपार ते न, तकल, तकल तर दुपारच्या जेवणासाठी आपण आता करणार आहे छोलेची भाजी तर इथं लेट गेलेली आहे आणि गॅसवरती करते मी आणि नॉनस्टिकची कढई ठेवली गॅसवरती त्यात आपल्या तेलाच्या कॅटलीमध्ये जी पळी असते त्या पळीनं एक पळी तेल टाकलं त्यात टाकलं जिरे मोहरे तर जिरे मोहरे छान तळल्यानंतर त्यात आपण टाकणार आहे कसुरी मेथी तर आमच्या घरात सर्वांनाच कसुरी मेथीचा मेथीचा फ्लेवर खूप आवडतो आणि इथं टाकली मी ही ग्रेव्ही तर ग्रेव्हीमध्ये आहे अद्रक लसूण खोबरं टोमॅटो आणि कांदा सगळं थोडं थोडं घेतलेलं आहे कारण भाजी थोडीशीच आहे म्हणून कारण सकाळी भेंडी चपाती सगळ्याचं जेवण झालेलं आहे तर हे चाललेलं आहे दुपारी एक दीडच्या जेवणासाठी तर छान अशी आपली ग्रेव्ही तळत आहे तर त्यात टाकली मी हळद आता टाकते लगेच लाल तिखट अंबारी लाल तिखट वापरते मी छान असा कलर येण्यासाठी आणि आपला घरगुती कांदा लसूण मसाला दोन चमचे तर तिरुपतीमध्ये चार दिवस आम्ही म्हणजे असं बाहेरलं सुकं परत आंबट चिंबट खाऊन खूप बोर झालेलं होतो तर छान असं चणचणीत चन, जन, झणझणीत आपणाला भाजी बनवायची होती तर त्यासाठी मी चांगली मस्त अशी तिखट होण्यासाठी इथं तीन चमचे तिखट टाकलेलं आहे एवढ्याशाच भाजीसाठी आणि ग्रेवी जळू नये म्हणून त्यात टाकलं थोडंसं पाणी आणि असे पाणी टाकल्यामुळं ग्रेव्ही पण आपली छान मस्त शिजते आणि घट्टसरपणा पण येतो आणि सगळ्यात शेवटी टाकलं चवीपुरतं मीठ आणि रात्री मी छोले भिजायला ठेवले होते आणि समर्थचं स्कूलचा आवरत आवरत सकाळी कुकरला तीन शेट्ट्याही काढून घेतल्या होत्या तर हे आपले छोले ग्रेवीमध्ये टाकले जर तुम्हाला अशीच भाजी आवडत असेल तर अशी किंवा थोडंसं रसा पाहिजे असेल भातावर वगैरे खायला तर थोडंसं पाणी टाकायचं मी पण इथं एक वाटी पाणी टाकलेलं आहे कारण आमच्या घरामध्ये थोडंसं रसावाल्याच भाज्या लागतात आणि आता थोडासा रसा गूट होण्यासाठी आणि महाराष्ट्रीयन चव येण्यासाठी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तर कूट टाकल्या नंतर आपली भाजी तुम्ही पाहू शकताय आणि इथं मी झाकण ठेवून अगदी पाच मिनिट शिजवून घेतलं तर मस्त अशी आपली छोल्याची भाजी बनवून तयार आहे तर बाजरीची भाकरी चपाती ज्वारीची भाकरी पुरी भात कशासोबत ही आपण हे खाऊ शकतो आणि आम्ही खाल्लेली आहे आज बाजरीची भाकरी आणि चपातीसोबत तर मस्त अशी थाळी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चपाती छोले भात आणि कांदा मस्त असं झणझणीत जेवण झालं आजचं समर्थला शाळेत सोडून आले आज पहिला दिवस होता म्हणून स्वतः सोडायला गेलेले पण अर्ध्या वाटेपर्यंत गेले आणि पाठीमागून त्याची स्कूल बस आली तर स्कूल बस आल्यानंतर त्याने काय केलं समर्थला त्या स्कूल बसमध्ये बसवलं आणि सोबत ते म्हणजे स्कूल बसच्या पाठीमागं गेले म्हणजे कसा करतो हे पाहण्यासाठी आणि तिकडून आले परत मग जेवण केले आणि आता गेलेत बागेचं औषध मारायला तर असं दिवसाचं म्हणजे पूर्ण रुटीन मॉर्निंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर त्यात मी काय कामं दाखवली काही ना नाही तर आता मी जास्तीत जास्त म्हणजे ब्लॉग मोठा बनवायचा आणि पूर्ण कामं दाखवायचा प्रयत्न करेन जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर हे बा आपले कपडे हे सगळं धुवून झालेलं आहे आणि वाजलेले आहेत पावणे दहा तर दहा वाजेपर्यंत पूर्ण काम सगळं होऊन जातं चला तर मग एक नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय